हे निमंत्रण मी स्वीकारलं. कंटिन्यू चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते श्री ज्ञानोबरायांची पालखी पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे निघते तिथपर्यंत नॉनस्टॉप रोज कीर्तन सातत्याने प्रवास ब्रहन महाराष्ट्र महाराष्ट्र आणि अन्य राज्याच्या प्रांतापर्यंत जावं लागतं. परंतु भगवंत आणि त्यांचं माझं नातं काय जोडलं आहे कोणास ठेवू काही मला कळतच नाही. काही मी त्यांना सहज म्हणालो, तुम्ही माझे चिरंजीव आहात. आणि त्या दोघाही पतीपत्नींनी जे अलौकिक प्रेम मला दिलं त्याच प्रेमाच्या रज्जूनं मला इथे बांधलं आणि हे निमंत्रण मी स्वीकारलं. तुम्हाला सगळ्यांना गरमत असेल परंतु मला सवय नाही आहे हे पंखा कूलर, कारण आवाजाचा प्रॉब्लेम निर्माण होतो तानपुरा वगैरे सगळं असलं की. आपल्याला सत्संग करायचा, चिंतन करायचे, आनंद द्यायचा आहे आणि पर्सनल वैयक्तिक आनंद मला घ्यायचा आहे. नित्याच्या धावपळीच्या कीर्तनामुळं सागरचिंतन कुठे करताच येत नाही. गाडीत बसलं की प्रवास, कीर्तन झालं की पुन्हा प्रवास, पुन्हा प्रवास, पुन्हा कीर्तन, हे रुटीन रात्रंदिवस चालू असतं. म्हणून कुठेतरी एकांतात आपण आपला कालक्रमण करावा म्हणून महाराजांना मी चॉईस केलं. मला भीती वाटत होती हे पनवेल शहरात आहे की काय कोणास ठाऊक आहे, ठाण्यात आहे की काय कोणास ठाऊक आहे, एवढी प्रचंड गर्मी तुम्ही सहन करू शकता. मी तर पहिल्या दिवशी घाबरून गेलो, म्हणजे माझ्या दाढी जटेतनं पाण्याच्या धारा ज्या लागल्या ते दोन उपरणे माझे दिवसभर पिळून झाले, एवढी उष्णता प्रचंड. गेल्या गेल्या सुरुवातीला 10-20 मिनिट तो काय म्हणतात AC होता, नंतर तो कसा बंद झाला हे मलाच माहिती नाही. सगळे खटके दाबून पाहिले पण तो चालू होण्याच्या विचारात अजिबातच नव्हता. म्हणून हे काही जरी असलं तरी आल्यानंतर माझं झालेलं स्वागत, पवित्र भिक्षा आणि परिसरातून बुवा लोकांचे मला आलेले आजचे फोन की आज ना उद्या हे सगळे लोक इथं आज उद्यापासून यायला सुरुवात करतील. आणि मला प्रचंड गर्दीची अपेक्षाच नव्हती. लोक कमी असावेत, टापटीप असावी, पावित्र्यता असावं, देखणेपण असावं, श्रवण करणारे जागे असावेत आणि परमार्थाच्या चिंतनाची गोडी अंतःकरणात त्यांना निर्माण व्हावी या प्रयत्नापोटी मी या ठिकाणी आलो आहे. याला स्नेह रज्जुकृत बंधन म्हणतात. काय अर्थ आहे महेश महाराज स्नेह रज्जुकृत बंधन शब्दाचा? एक प्रमाण देतो, ते प्रमाण असे आणि गोष्ट अशी आहे की भुंगा आहे ना भ्रमर, भ्रमर भ्रमर दिसतो इतका सहज सोपा साधा नाही. भ्रमर लाकडांना पोखरतो, टोकरतो, छिद्र पाडतो, पीठ करतो. ऐकताय ना भुंगे, कळतायत ना भुंगे? भ्रमर भुंगा लाकडांना जर लागला तर छिद्र पाडतो. तर त्याचं संस्कृतात नाव आहे दारूभेद निपुणाईही. दारू म्हणजे पिण्याची किंवा वाजवण्याची नाही, नशा करण्याची नाही, तर दारू म्हणजे काष्ट, काष्ट म्हणजे लाकडं. त्या लाकडांना छिद्र पाडण्यात परफेक्ट तज्ज्ञ त्याची PhD त्याचं नाव भ्रमर आहे, भुंगा आहे. पण हा भुंगा एक दिवस मकरंद चाखण्यासाठी श्री ज्ञानोबराय 13व्या अध्यायात ज्ञानी माणसाचे लक्षण वर्णन करताना उभी खर्च करतात. का कमळावरी भ्रमर पाये ठेवी त्या हळुवार, कुंचुंबेल केशर इया शंका. तो भुंगा असा गुंजारव करत 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 एका अरण्यात वनात जातो. तिथे सूर्यप्रकाशानं विकसित झालेलं कमल, त्याच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये स्त्री केशर आणि पूकेशर, ते खूपच नाजूक असतात, त्याला धक्का लागलेला सहन होत नाही. पण त्याच्यावरती पाऊल टाकताना भुंगा 10 वेळेला विचार करतो की माझ्याकडनं पाकळी मोडणार तर नाही ना, माझ्याकडनं स्त्रीकेशर पुकेशर नादुरुस्त तर होणार नाही ना, आणि मला मकरंद तर चाखण करायचं आहे, म्हणजे मला सेवन करायचं आहे. असा तो भ्रमर तिथे येतो, काळजी घेतो आणि मकरंद चाखता चाखता इतका बेधुंद होतो, एवढा तल्लीन होतो, एवढा एकरूप होतो, एवढा गुंतल्या जातो की आदरणीय महाराज सूर्य अस्तमानाला गेलेला त्याच्या लक्षातच येत नाही. आणि सूर्य अस्तमानाला गेला की पाकळ्या मिटतात आणि मिटलेल्या पाकळीत तो गुदमरून प्राण त्यागतो की काय
असा प्रसंग येतो. मग काही भ्रमर त्याचे मित्र आणि काही त्याच्या मैत्रिणी म्हणजे मादी आणि नर हे सगळेजण एकत्र येतात आणि त्या भ्रमराला प्रश्न विचारतात, कारे लाकडची लाकडं फोडणारा तू, छिद्र पाडणारा तू, तुझं बलदंड काम असं प्रभावी आहे, ताकदीच्या लाकडालाही छिद्र पाडतोस तू, कोवळ्या पाकळ्यांना तुला टोकरायला काय झालं होतं. किती सुंदर चिंतन आहे, कोवळ्या पाकळ्यांना तुला फाडायला तोडायला बाजूला यायला काय झालं होतं. भ्रमर रडायला लागला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि भ्रमर म्हणाला, काय करू, लाकडं मी फोडू शकतो, मी छिद्रही पाडू शकतो, लाकडांचं पीठही करू शकतो, चूर्ण पेस्ट करू शकतो, परंतु मी कमल दलात अडकलो त्याचं कारण आहे, याला स्नेह रज्जुकृत बंधन म्हणतात, हे प्रेमाचं बंधन आहे. तसं महेश महाराज नावाच्या एका पारमार्थप्रेमी कमलदलानं भारतात भ्रमर करणाऱ्या मकरंद चाखणाऱ्या या भ्रमराला या कमलदलात अडकवलं असा अर्थ तुमच्यासमोर मांडतो. आपल्याला एखादं प्रमाण एखादं भजन आपण म्हणूया, कारण की प्रमाण आणि भजनामुळं मग वेळ आपला वाया जाईल आणि चिंतन आपल्याला करता येणार नाहीत. आपण काही स्पेशल असं भागवत रामायण असं नाही ठेवलं, मुक्तकंठानं आपल्याला चिंतन करायचे भूमिका मांडायच्यात. ज्या परिभागाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चिंतन समजलेलं नाही आहे, उमगलेलं नाही आहे, कळलेलं नाही आहे, त्या नाथरायांचं चरित्र मी आपल्यासमोर 5 दिवस करणार आहे. चालेल का? नाही तर अभंग निरूपण पण करू शकतो, ओवी प्रकरण पण करू शकतो, तुम्ही म्हणाल ते. पण मला असं वाटतं की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र करावं, अर्थात आपल्याला वेळ मिळाला तरच ते आपण करू, अन्यथा नाही करणार. आजचा दिवस आरंभाचा आहे आणि आरंभाच्या दिवशी चिंतन करत असताना ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. जगातल्या ग्रंथांनी पंथांनी संतांनी वेदांनी उपनिषदांनी पुराणांनी नाटकांनी कलावंतांनी लावणी करणाऱ्यांनी भावगीत गाणाऱ्यांनी जगातल्या कोणीच एका व्यक्तीनं गणपतीचं सवण सोडलेलं नाही. अशी ही इष्टदैवता आहे आणि त्याच्या स्वरूपाचं चिंतन करत असताना त्याला ओंकार प्रधान अशा प्रकारची उपाधी आहे, म्हणजे आकार उकार मकार 3.5 मात्रीनं युक्त अशी ही देवता आहे. आणि ही देवता एक्झॅक्टली काय याचं चिंतन आपण करायला जर गेलो तर पार्वतीची अशी इच्छा होती की मला विष्णूच्या सारखा तेजस्वी चतुरपुत्र व्हावा. कोणाची इच्छा आहे? कोणाची इच्छा आहे? पार्वती. तुम्ही जरा हलत राहा, बोलत राहा बरं का. पार्वतीची इच्छा आहे मला विष्णू परमात्म्यासारखा देखणा चतुर पण सत्ताधीश पालक पद सांभाळणारा पुत्र अपेक्षित आहे. म्हणून पार्वतीच्या उदरी जे बाल गणेश उदयाला आले, जन्माला आले, ते केवळ गणपती नाहीत तर ते साक्षात श्री विष्णू आहेत. ह्या भूमिका तुम्हा सगळ्यांना कळायला पाहिजेत. तुम ब्रह्मास्त्वम विष्णुस्त्वम अंडरलाईन विष्णुस्त्वम विष्णुस्वरूप आहेत परमात्मा. म्हणून तुका म्हणे पाही आणि विठ्ठल गणपती दुजा नाही हे संत प्रमाण तुम्हाला मी टच करून दिलेलं आहे. या गणपतीबद्दल नमिला गणपती माऊली सारजा श्री तुकोबाराय वर्णन करतात. नामदेवरायांच्या वाणीला बहर आला आणि ते म्हणाले, प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवू माथा साष्टांगे आता दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांच्यानी पुण्य पावन प्रसन्न होती श्रुतीजन तया माझे दंडवत. कुणी वर्णन केलं नाही मला सांगा जरा. वेद म्हणाला गणानांत्वा गणपती हवामहे, वेदानं सुद्धा वर्णन केलं. बास, त्याचबरोबर चिंतन करताना उपनिषदांना वेळ लागलं आणि उपनिषदे अभद्राणी कर्णांत वातैर्धुणीते, म्हणजे ज्याच्या नामस्मरणानं आणि ज्याच्या चिंतनानं विघ्नाच्या राशी कायम समाप्त होतात अशी भद्र करणारी उत्तम वार्ता देणारी जगाच्या पाठीवरची एकमेव देवता आहे आणि त्या देवतेचं नाव आहे गणानांपती इति गणपती. असं वर्णन या देवतेचं आपण आरंभाला चिंतनाला करूया. त्याचा फायदा आहे, त्याची आवश्यकता आहे. आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा भाद्रपदात करतो पण एक्झॅक्टली गणपती आपल्याला कळत नाही, उमगत नाही, समजत नाही, पटत नाही, रुजत नाही, फावत नाही आणि विज्ञान घन प्रकरण त्याचं आपल्याला अजिबातच कळत नाही. याकरता मी तुमच्यासमोर हे चिंतन स्वतंत्र
घेऊन आलेलो आहे, ते आपण स्वीकाराल अशा अपेक्षा करायला काही हरकत नाही. या गणपती देवतेबद्दल कोणी लिहिलं नाही. मंत्र असा आहे, वंदेहंतम श्री गणेशम विद्याश्री सुखदायकम विघ्ननाशाय कार्यादो यो देवैरपी पूजिता. वंदेहंतम श्री गणेशम, मी अशा गणपतीला वंदन करतो की जो बुद्धीचा प्रदाता आहे, जगातल्या रिद्धिसिद्धीचा पती आहे आणि शुभ लाभाचा पिता आहे आणि अशोका कुमारीचा बंधू आहे, कार्तिकेचा बंधू आहे, पार्वतीचा नंदन आहे आणि शंकराचा पुत्र आहे. किती चिंतन तुमच्यासमोर करावीत. अशा गणपतीला अभिवादन करताना श्री उपनिषदांनी वर्णन केलं, त्याचबरोबर संतांनी वर्णन केलं, समर्थांना थांबवलं नाही आणि समर्थ असं म्हणाले, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वारी वाचा गमुपंथ आनंत या राघवाचा. राघव म्हणजे श्री रामचंद्राला सुद्धा प्रशस्त मार्ग कुणामुळे कळला असा प्रश्न जर कोणी विचारला तर बुद्धिप्रदाता गणेश असा त्याचा अर्थ निर्माण होतो. गणपती ही सगळ्या जगात, नेपाळ, तिबेट, चायना, रशिया, फ्रान्स, लंडनपर्यंत या देवतेला विशेष महत्त्व आहे. त्याची पूजा करण्यात येते आणि त्याला आराध्य मानण्यात येतं. शिवगण आहेत आणि त्या शिवगणांचा जो अधिपती आहे त्याचं नाव गणपती आहे. म्हणजे मसुदा समिती, भारतीय घटना आणि संविधान निर्माण होण्याच्या आधी आपल्या वैदिक तत्त्वज्ञानामध्ये गणपती हा सभापती पदावरती आरूढ आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण, सभापती पदावरती आरूढ आहे. कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि सभापती हे पद नागरिक शास्त्रात किंवा घटनेत आपल्याला पाहायला मिळतात, पण यापूर्वीसुद्धा वेदामध्ये नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च ओ नमो, नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो असं वर्णन करण्यात आलेलं आहे. नमस्सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो, तो त्या सभेचा अधिपती आहे, मालक आहे. प्रपंचात एका स्त्रीला जर पती लागतो, देशाला जर राष्ट्रपती लागतो, जर एखाद्या जिल्ह्याला पालक मंत्रीपदाचा पती लागतो, एखादा कलेक्टर त्या जिल्ह्याचा शासकीय कारभार पाहायला लागतो, त्या त्रिभुवनाचा कारभार पाहण्यासाठी सगळ्या देवानं ज्या देवतेला नियुक्त केलं आणि सभापती पदावरती आरूढ केलं त्या देवतेचं नाव आहे गणानामपती इति गणपती सभापती. आता लक्षात आलं तुमच्या, गणपती सामान्य देवता नाही, सभापती देवता आहे. बरेच प्रकरण आहेत, मला म्हणजे कंटिन्यू एवढाच विषय आपला चार दिवस सलग सातत्याने चालू शकतो. गोवर्धन गिरी पर्वत उचलत असताना काही गोपाळांना आणि कृष्ण परमात्म्याच्या अंगाला घाम फुटला म्हणे. घाम फुटल्यानंतर परमात्मा त्रस्त झाले, वडिलांना तर चॅलेंज केलं आहे, जुनी परंपरा मोडून काढली आहे, नवीन मार्ग प्रशस्त केला आहे, इंद्राची पूजा बंद केली, गोवर्धनाच्या पूजेचा अजेंडा नवीनच मी काढला आहे, काय होतं कोणास ठोक आहे. नंदबाबा नाराज झालेत, गावातले लोक नाराज झालेत, किशोरी राधाराणी माझ्या बरोबर आहे, काय करावं कळेना. पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुखा, मनसुखा इत्यादी सगळ्यांना एकत्र केलं आणि भगवंतानी श्री गिरी गोवर्धन उचलत असताना लक्षात आलं की पर्वत उचलताना निर्विघ्नपणे कार्य पार पाडावं असं वाटत असेल तर भगवान कृष्ण परमात्म्यांनी गणेश पूजन केल्याचं मला अभ्यासात आठवतं. रासपंचायध्यायी रचत असताना, रासपंचायध्यायी म्हणजे भागवतात राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन, हे भजन उत्तरेतल्या संतांचे जेव्हा आपण कथेत ऐकतो तेव्हा रासपंचायध्यायी रचत असताना राधेनं सुद्धा भगवान श्री गणेशाचं स्तवन 5 श्लोकात केलेलं माझ्या अभ्यासात आतापर्यंत आलेलं आहे. रामचंद्र सगळ्या जगाची देवता आहे. आता सध्या रामाबद्दल माहूल, एक वातावरण सद्यस्थितीला निर्माण होतं आहे, राहावं. परंतु रामचंद्राच्या सीतेचं हरण नाशिकच्या अशोकवनातून गोदेच्या तीरावरून भगव्या वेशातल्या संन्याशी रूपात जेव्हा रावणानं केलं आणि आकाशमार्गानं तिला घेऊन अपहरण केलं तेव्हा जगाचा नायक रामचंद्र त्रस्त, कष्टी आणि दुःखी झाले होते. काय करावं कळत नव्हतं. अगस्तींची त्यांनी
भेट घेतली, अगस्तींना सल्ला विचारला. संत हे उपकार करणारेच असतात. राम ईश्वर आहेत पण अगस्ती संत आहेत, हनुमंत संत आहेत, भरतजी संत आहेत. अगस्तींच्याकडं आले. अगस्तींच्याकडं कुठे आले त्याचा पुरावा देतो. श्री शनेश्वर देवतेचे भारतात 3.5 पीठ आहेत. त्यापैकी पैठणच्या जवळ गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात शनेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. अगस्तींचं वास्तव्य तिथं होतं. त्यांनी शनीला तेलाचा अभिषेक केला, निळे फुलं वाहिले, प्रणाम प्रणिपात केला, शुभकामना केली, भगवंतानी कौल दिला आणि अगस्तीला बरोबर घेऊन रामचंद्र गणपतीच्या पाया पडण्यासाठी आले. ब्रह्मणस्पती सूक्ताचं आवर्तन केलं आणि शमी नावाची वनस्पती गणपतीला प्रिय आहे. शमी ज्यांना कळत नाही त्यांना सौंदण नावाचं झाड ज्यांना कळलं असेल त्यांना अर्थ कळेल. त्याचा पाला भगवंताला गणेशाला परमप्रिय आहे. गणपतीची पूजा मनोभावे केली आणि परिणाम दक्षिणेच्या प्रभागात मग हनुमंत साथीला मिळाले आणि लंकेवर चढाई करून सीतू बंधन केलं आणि रामचंद्राची सीता प्राप्त झाली. त्याचं कारण मला कोणी जर काही विचारलं तर श्री गणेशाची कृपा आहे, हे त्याचं स्वच्छ उत्तर आहे. अजून त्रिपुरासूर नावाचा एक दैत्य होता आणि तो त्रिपुरासूर दैत्य कुणालाच कधी डगमगत नव्हता, भीत नव्हता. एक कमलासूर आहे, एक त्रिपुरासूर आहे आणि अजून एक दैत्य त्याचं नाव सिंदुरासूर आहे. या 3 गणपतीच्या काळातल्या त्रेता युगातल्या राक्षसानं या पृथ्वीवरती थैमान घातलं होतं, देवत्रस्त झाले होते. म्हणजे पार्वतीकडं पाहूनच ते हसायचे आणि पार्वतीचीच अपेक्षा करायचे. असे असुरी राजनीती संपन्न लोक आजही या मृत्यूलोकात पृथ्वीतलावरती महाराष्ट्र प्रदेशात आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहायला मिळतात. असुरांचं काय, आत्ताही असुर आहेत, त्यांना दाढा नाहीत, जिभा लांब नाहीत, कपडे कसे तरी घालतात, केस विस्फुरले नाहीत, परंतु वागणं त्यांचं राक्षसासारखंच असल्यामुळं हे अपप्रवृत्तीचेच लोक आहेत, पापकृत्य करणारे. त्यांना वेगळं असुर नाव देण्याचं कारण अजिबातच नाही, त्यांच्या कृतीतूनच ते सिद्ध होतं. काय झालं, राक्षस भुवनवरून निघाल्यानंतर शंकर आणि अगस्तींची भेट झाली आणि शंकरानं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पुणे जिल्ह्यात रांजणगावला गणपतीची स्थापना केली. आपला पुत्र आहे हे नातं वेगळं, पण तो पदावर आहे हे नातं स्वतंत्र आहे. आपला मुलगा कलेक्टर झाला म्हणजे त्याच्या खुर्चीवर जाऊन आपल्याला बसता येत नाही, लिगली नियमाप्रमाणे अर्जच घेऊन जावा लागतो. त्याने रिस्पेक्ट देणं हा भाग स्वतंत्र आहे, पण कायद्याच्या ॲक्टच्या नियमाप्रमाणे त्याच्या खुर्चीवर जाऊन आपल्याला बसता येत नाही. अहो, आपला पुतण्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला म्हणजे मी त्याचा काका आहे म्हणून पुतण्याच्या खुर्चीवरती बसता येतं काय, त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. त्या पदाचा एक गरीब आहे. मित्र मित्र असला तरी एखादा शिपाई झाला, एखादा क्लार्क झाला आणि एखादा प्रिन्सिपॉल झाला म्हणजे मित्राला प्रिन्सिपॉलच्या खुर्चीवर जाऊन बसता येत नाही. हा प्रोटोकॉल आहे, हा नियम आहे, हा कायदा आहे, तो पाळावा लागतो. हां, ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर मित्रत्वानं एकामेकाला आलिंगन देणं, रिस्पेक्ट देणं हा मानवधर्म आहे. तद्वत शंकराला असं वाटलं की माझा मुलगा आहे, शंकराने जरा दुर्लक्ष केलं आणि मग त्रिपुरासूर आक्रमक झाला. त्याची दृष्टी पार्वतीकडंच ओढली, तिला राग आला आणि ती म्हणाली, बाबा निवांत काय बसता, भस्म काय लावता, स्मशानेश्वा क्रीडा, स्मरहर पिशाच्या सहचारा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकीहार, जरा हे बंद करा, लक्ष केंद्रित करा, बघा तो असूर कसा तिर्यक नजरेनं पाहतोय, त्याचा बंदोबस्त करा. शंकरांनी बऱ्याच वेळेला त्रिपुरासुराबरोबर युद्ध केलं पण शंकर त्रिपुरासुराच्या पुढे हरले होते. ऋषीमुनींना त्या काळात कॅबिनेट मीटिंग लावली आणि ठराव पास करण्यात असा आला की आता तुम्हाला विजयी व्हायचा असेल तर तुमचा मुलगा ज्येष्ठ राजम, त्याला ज्येष्ठपती म्हटलं आहे, त्या गणपतीचं पूजन तुम्हाला करावं लागेल. त्या गणपतीचं पूजन झालं आणि क्षेपण अस्त्र टाकलं आणि गणपतीनं आपल्या वडिलांना सुख देण्यासाठी, पार्वतीला आनंद मिळण्यासाठी आणि मृत्यूलोकात सगळे सुखी राहण्यासाठी जे क्षेपण सोडलं ते गंगापूर तालुक्यातल्या पैठण बिडकिनजवळच्या सिंदूरवादा गावी गेलं आणि सिंदुरासुराचा वध झाला. म्हणून वरण्य आणि गणपतीची पूजा आजही त्या गावात केल्या जाते
आणि त्या गावाचं नाव आहे सिंदूरवादा. श्री गणेश पुराणात गणेश विजयात त्याचं खरं नाव आहे राजसदन. राजसदन तुम्ही न ऐकलेलं प्रकरण सांगतो. ओव्या, अभंग, कीर्तन हे सातत्याने तुम्हाला माहिती आहे, पण जे आपण ऐकलंच नाही ते सगळ्यांच्या कानावर यावं हा अट्टहास आहे, प्रयत्न आहे. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, तुम्ही मोऱ्या गोसाव्यांना ऐकू नयेत, गोसावी नंदनांना ऐकू नयेत, तुमच्याजवळ सुधागड आहे पाली, तुमच्याकडं महड नावाचं तीर्थक्षेत्र आहे, हे जे गणपतीत ना या सगळ्या गणपतीचे उपासक जे होते मोऱ्या गोसावी त्यांच्या कुळातला हा वरद आहे. बरं का, टाळ्या वाजून स्वागत करा सगळेजण. आणि तो महाराजांच्या प्रेमाला भुलला आणि त्यांनी पण येण्याचा संकल्प केला. माझा मुद्दा नीटनेटका ऐका, गणपती ही जगातलं निर्विघ्नपणे कार्य पार पाडणारी देवता असल्यामुळं कीर्तनात, गाथेत, प्रवचनात, व्याख्यानमालेमध्ये, नाट्यगीतात किंवा कला अभिनयात पोवाड्यापासून शेतकऱ्यापर्यंत आणि वारकऱ्यापासून नोकरीपर्यंत सगळ्याच क्षेत्रात गणपतीचं सवन करण्याची पद्धती आहे. तुमच्याकडं मला माहिती नाही, पण आमच्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात जरी वडे करायचे असले, पापड करायचे असले आणि लग्नात मुहूर्त करायचा असला तरी दाढीच्या पीठाचा किंवा अन्य पीठ टाकलेला भरड्याच्या गणपतीचा आकार देऊन त्याला कुंकू, हळद, सुपारी, गुळाचा खडा मांडून अभिवादन करण्याची पद्धती प्रथा आहे. शेतकरीसुद्धा तिफण धरत असताना गण्या गण्या गणपती आणि काम लागू दे सुती असं ग्रामीण भागातले म्हणतात. मग ते शेती प्रकरण असेल, कृषी विद्यापीठ असेल, किंबहुना एखादं सायंटिस्ट विचारवंतांचा हॉल असेल, त्या सगळ्यांना गणपती या देवतेला अनन्यसाधारण महत्त्व द्यावंच लागतं. आज आपला पहिला दिवस आहे, मलाही गरमत आहे. असं काही नाही की मला स्वतःला मी ई सी कूलर चालू ठेवला आहे आणि तुम्हा सगळ्यांना गरमत आहे. बिना आवाजाची काही स्वीकारता आली तर करा, आपण ते करूया. पण आता इकडे सगळी हे केमिकल कारखाने, GNPT, रेल्वे गाड्या, प्रदूषण, कार्बाइन या सगळ्यामुळं कमालीची गरमाट उष्णता आहे. मी दिवसभर असा तिथे राहिलो की मला असं वाटलं की हिमालयात निघून जावं किंवा नर्मदेच्या तीरावर जाऊन पाण्यात बुडी मारावी, एवढं प्रचंड गरमत आहे. तुमच्या लेकरांची, माता भगिनींची, पोरांची, गावकऱ्यांची, परिसरातल्या लोकांची खरी खरी खासियत आणि किमयाच मानावी लागेल. तुम्ही हे सगळेजण सहन करताय. श्रोते हो, गणपती या देवतेबद्दल खूप बोलावं तेवढं थोडंच आहे. जरा चिंतन करू आपण, गणपतीचं जे तोंड आहे ना, गणपतीचा जो आकार आहे ना, गणपतीचा जो भालप्रदेश आहे ना, भालप्रदेश कळतो ना, मध्य प्रदेश वेगळा, महाराष्ट्र प्रदेश वेगळा, हिमाचल प्रदेश वेगळा, पण याला भालप्रदेश म्हणतात. भालप्रदेश म्हणजे कपाळ. गणपतीचं कपाळ मोठं का? ज्याचं कपाळ मोठं तो विस्तीर्ण विचाराचा, व्यापक विचाराचा, बलदंड. काहींचं कपाळ मोठं असतं पण चाई लागून केस गेल्यामुळे, नाही कळलं तुम्हाला, काहींचं नैसर्गिकच कपाळ मोठं असतं, काहींचं केस गेल्यामुळं मोठं होतं, तो भाग वेगळा. गणपतीचं मुळातच कपाळ मोठं आहे, त्याचं कारण आहे गजस्य आननम. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख. गज म्हणजे हत्तीचं आनंद त्याला बसवलेल्यामुळं व्यापक आहे. आणि हत्तीची व्यापकता अशी आहे, गावात कुत्रे जर अंगावर भुंकले तर हत्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि डुलत आनंदात चलत राहतो. याचा अर्थ असा आहे, कुणी निंदा किंवा वंदा आपण आपल्या थाटात परमार्थ करावा, न डगमगता हा हत्तीकडनं घेणारा उत्तम गुण असल्यामुळे गणपतीचं कपाळ, श्री गजाननाचं त्या हत्तीचं कपाळ या गणेश मूर्तीला लावण्यात आलेलं आहे. बर, कपाळ मोठं झालं, त्याचे डोळे बारीक का? ज्याचे डोळे बारीक ना तो तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं धूर्त सत्पुरुष. लालबहादूर शास्त्रींचे आणि अटलबिहारीजींचे डोळे बारीक होते. ज्यांचे डोळे बारीक आहेत ना ते सूक्ष्म चिंतन करणारे असतात. गणपती सूक्ष्माती सूक्ष्म देवता आहे. जर आपण पहा, चष्मा लागलेले काही लोकसुद्धा चष्मा असा वर करून बारीक डोळ्याने असं पाहतात आणि खडखड वाचून दाखवतात. मलासुद्धा चष्मा काढून काही अक्षरं बारीक नजरेने पाहिलं तर ती टपोरी दिसतात. या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या पाहण्यात बारकावा असावा, सूक्ष्माती सूक्ष्मपण आपल्याला कळावं, कळा कळावी आणि कळा कुसरी कळावी. नाही कळलं, कळा म्हणजे ढोबळ नक्षी आणि कुसरी म्हणजे बारकावा, तो बारकावा कळावा यासाठी गणपतीचे डोळे
बारीक आहेत. आपण कपाळ पाहिलं, गणपतीचे डोळे पाहिले, गणपतीचे कान मोठे का, कारण काय असलं पाहिजे जरा ऑब्झर्व करा. कान मोठे का, कान सुपाचा गुण तुम्हाला शिकवतायत. इकडे तांदळाचं बहुतेक पीक असतं भाताचं. आता प्रॅक्टिकली भात लावणाऱ्या, काढणी करणाऱ्या, त्याला सडणाऱ्या, पाखडणाऱ्या, कांडाकुटा करणाऱ्या किती राहिल्या मला माहिती नाही, परंतु त्या काळात सूप असायचं. धान्य हातात घ्यायचं, ते पाखडायचं, घोळायचं आणि फटकारायचं, म्हणजे आळी जाळी केर कचरा असेल ते टाकून द्यायचं आणि उत्तम धान्य संग्रहित करायचं आणि मग ते दळायचं, मग चाळायचं, मग तिंबायचं, मग शिजवायचं, भाजायचं आणि मग खायचं. सुपाचा गुण काय, चांगलं गृहित करा आणि नको ते त्यागा. शूर प्रकरण कहा, सुपाच्या आकाराचे आहेत ज्याचे कान, म्हणून गणपतीचं नाव पडलं शूर प्रकरण. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, सुख करता दुःख हरता. आमचे वारकरी बुवा लोक समर्थांचे प्रमाण म्हणत नाहीत, त्यांना कविता चालतात, गाणे चालतात, पोवाडे चालतात, पण दासबोधात ते प्रमाण चालत नाहीत. का चालत नाहीत, देवाने त्यांचं भलं करावं एवढीच भावना व्यक्त करतो पुढे जातो. पण त्या आरतीत असं म्हणाले, सुख करता दुःख हरता वार्ता वेघणाची. गणपती दुःखाची वार्ता आपल्याकडे येऊच देत नाही, सुख करता सुखाची वार्ता देतो. कान फटकारताना सुख करता दुःख हरता, दुःखाची वार्ता हरण करतो आणि सुखाची वार्ता देतो, म्हणून त्याचं नाव सुख करता आहे आणि त्याचं नाव शूर प्रकरण आहे. आता कपाळ पाहिलं, डोळे पाहिले, कान पाहिले, आता गणपतीचं चिंतन करत असताना गणपतीची सोंड का, कारण काय, त्याला शुंडादंड म्हटलेलं आहे. शुंडादंड, दंड म्हणजे काठी, जशी अपराध करणाऱ्याच्या डोक्यावरती मारावी लागती, तसं अपराध करणाऱ्या पातकी लोकाला दंड देण्यासाठी गणपतीची सोंड म्हणजे शुंडादंड असं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बर, ती भक्त सरळ नजरेनं आले तर गणपती सुमुखश्च, म्हणजे चांगल्या स्वभावाचा, चांगल्या नजरेचा, प्रेम देणारा, सु म्हणजे चांगल्या मुखाचा, त्याचं नाव सुमुखश्च. आता ग्रामर इथे टिट फॉर टॅट गीता सांगते, ए यथा माम प्रपद्यंते स्तांस तथेव भजाम्यहम. तुम्ही सरळ आला तर गणपती सरळ, तुम्ही क्रॉस झाला तर त्याची सोंड वाकडी, सरळ आला तर सुमुखश्च, वाकडे झाला तर वक्रतुंड, वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडः. सरळ आला तर मी सरळ, चुकलात, क्रॉस झालात, पिलात, धाब्यावर गेलात, पबवर गेलात, ॲक्सिडेंट केला, नाही कळलं, पुण्यातलं प्रकरण ऐकलं नाही, मीडियाला अपडेट नाही तुम्ही लोक, चालू आहे सध्या, मग आरोप प्रत्यारोप, मग रक्त लघवी, मग रिपोर्ट, मग त्यातला बदल फेरबदल द्रव्य, मग सगळ्यांचे सस्पेंड, मग कारवाई इत्यादी प्रकरण आहेत. गणपती म्हणतोय माझ्याकडे सरळ आला तर मी सरळच आहे, पण वाकडे झाला तर मग मी खतरनाक आहे, माझं दुसरं नाव आहे महाकाय, मग मी विराट रूप धारण करतो, मग कुणालाच घाबरत नाही. आपण सोंडेचंही चिंतन केलं आहे, गणपतीला एक दात का, कधी ऑब्झर्व केलं आहे तुम्ही, एक किडला होता, काढला होता, गोड खाल्लं होतं, हलत होता, चांदी भरली होती, सिमेंट टाकायचं होतं, नाही, याची फार मोठी कथा आहे, प्रदीर्घ कथा आहे. परशुरामाचं चरित्र या कथेत सांगावं लागेल तुम्हाला, आणि कोकण प्रांताचा परशुराम या देवतेचा जवळचा संबंध आहे. ते प्रकरण असं आहे, भूभारतीय करण्या सुफला जयानी, तोडुनी दुर्गमकडे गिरीचे बलानी, केली विमुक्त सरिता बहु नीरदाजी, त्या वंदने परशुराम पदास माझी. परशुरामजी परशु खांद्यावर घेऊन जटापाश आणि लंगोटी लावून हिमालयात प्रवेश करत असताना कैलासात अशोका कुमारी पार्वतीची कन्या, षडानन म्हणजे कार्तिक स्वामी पुत्र आणि धाकट्या क्रमांकाचे गणपती हे तिघं लेकरं खेळत असताना गणपतीनं आपल्या वडिलांचं, शंकरांचं त्रिंबक चाप धनुष्य गाडी गाडी म्हणून दोन पायाच्या मध्ये धरलं आणि काठी लेकरं फिरवतात खेळत असताना तसं खेळणं केलं.
हे प्रकरण परशुरामजीला महाराज सहन झालं नाही. परशुरामजींचं जीवन आहे शापादपी शरादपी, रागावले आले. क्षमा नावाचा गुण ब्राह्मण्याचा आहे आणि राग येणं हा गुण क्षात्र तेजाचा आहे, कारण परशुरामजींची जी आई आहे ती क्षात्र तेजाची रेणूराजाची कन्या रेणुका आहे आणि वडील त्यांचे ब्राह्मण जमदग्नी आहेत. ब्राह्मण आणि क्षत्रिय हा नात्याचा मिलाप तेव्हा जर त्यांचा असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, हा एक चिंतनाचा विषय आहे लक्षात धरा. म्हणून ते कधी क्षमा करतात तर कधी रागवतात. परशुराम जे आले डोळे लालबुंद झाले होते स्फुलिंगासारखे आणि केस विस्फुरलेले होते. राग आला आणि म्हणाले, ए तू कोण आहेस? त्याने सांगितलं, ओ बुढे बाबा माझं नाव गणेश आहे. तू रे? मी षडानन आहे. ती अशोका कुमारी आहे. कोणाचे लेकर आहेत? पार्वतीचे. पिता कोण? भगवान भोले बाबा. अच्छा, मग लाजा वाटत नाही? भगवान शिव माझं इष्ट आहे आणि माझ्या इष्टदेवतेच्या कुठल्याही उपकरणाला हात लावणं मला आवडणारं नाही. कल्पना करा, माझ्यासमोर चरणपादुका मांडल्यात, मला हार घातला आणि चरणपादुका बाजूला मांडल्या, मला आवडेल का ते? नाही. स्त्रीला हळदीकुंकाला बोलवलं, तिच्या हातात साखर दिली, साडी चुळी दिली, पण आड घातली, लेकरू कडेवर आणू नको, जमेल का? बोला बोला बोला. नाही, ते प्रेम तेवढंच असतं. तसं शंकर आणि शंकराला आवडणाऱ्या प्रत्येक पदार्थावर माझा जीव आहे आणि त्रिंबक चाक धनुष्याला घेऊन ते गणपती गाडी गाडी म्हणून खेळतायत. राग आला, परशु फिरवला महाराज आणि राग राग फेकून मारला. गणपतीनी उडी मारली बॉल घेणाऱ्या विकेट किपेरसारखी आणि तो परशु दातावरती येऊन पडला, एक दात तुटला. हे स्कॅन केलं, ऑब्झर्व केलं कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांचे राजे श्री माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि ते म्हणाले, एके हाती दंतू स्वभावताची खंडितू. ऐका ना, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. ही मोठी फिलॉसॉफी आहे पण कॅमेरे वगैरे शूट होतं आणि इंडियन ॲक्ट पिनल कोडच्या घटनेमध्ये काही गोष्टी खऱ्या असल्या तरी प्रतिबंध करणाऱ्या आणि कारवाई होणाऱ्या असतील तर आपण त्या बोलू नयेत. यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. कीर्तन प्रवचनकारांना जेवढा काळ चांगला आलाय तेवढाच इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं भयाचा पण आलाय, याच्या जाणीवा आपल्या सगळ्यांना असल्या पाहिजेत. प्रिंट मीडिया एका दृष्टीने परवडला परंतु हा प्रत्यक्षदर्शी जो चलचित्रकरणाचा प्रकार आहे तो अत्यंत घातक असल्यामुळं काही गोष्टी आपल्याला अभ्यासात माहिती असल्या तरी सांगू नयेत असा काळ आहे. त्याला प्रायव्हेसी ठेवावी, मोबाईल काढायला लावावेत आणि एकांतात खोलीत काही चिंतन सांगावेत असा काळ श्री महाराज सध्या आलेला आहे. तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. सर्वम क्षणिकम क्षणिकम जगत, हे जगत शून्यवत आहे अशा मताचं खंडन करण्यासाठी जणू दात तोडला असा त्याचा अर्थ ज्ञानोबर आहे. तुमच्या माझ्यासमोर मांडतात एवढा अर्थ आपल्याला घेता येईल. म्हणून गणपतीचं नामकरण झालं, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी यावर अभंग लिहिला आणि ते म्हणाले, विघ्ने निवारी क्षणात आणि नावं त्याचे एकदंत. जसं तृण अग्नि मिळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी. समजा गवतांच्या खूप गंजी आहेत, ढीग आहेत, लावलेले आहेत, पण एकाच काडीनं सगळं गवत जसं भस्मसात होतं तसं करोडो पाप केले असले तरी आणि करोडो विघ्न आडवे आले तरी गणेश या देवतेचं स्मरण जर एकदंत म्हणून केलं तर विघ्ने निवारी क्षणात नावं त्याचे एकदंत. आपण स्टेप बाय स्टेप आलो बर का. कपाळ पाहिलं, डोळे पाहिले, सोंड पाहिली, दात पाहिला, कान पाहिले, आता आपण आलो आहोत गणपतीला चार हात कशासाठी आहेत. चार हात म्हणजे अपौरुषय चार वेद आहेत, रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मग वेदच का? त्याचं कारण आहे, वेदाहा सर्वहितार्थाय. वेद सगळ्या जगाचं हित इच्छितो. वेदोखिलो धर्ममूलम. नाही श्रुती परोती माऊली या जगा, ज्ञानोबर वर्णन करतात. काहींना कळत नाही त्यामुळं काही लोक वेदू अतिक्रपणू जाहला आणि त्रयीवर्णाचे कानी लागला
या ओळीवर ती भर अधिक देतात आणि वेदाची निंदा नालस्ती टीका करतात. पण आदरणीय महाराज, वेदाची निंदा करणाराला संतांनी खडसावले आणि संत असं म्हणाले की वेदबाह्य लंड बोले तो पाखंड त्याचे काळे तोंड जगा माझी. म्हणजे वेदाबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर अशा माणसाचं तोंड आपण पाहू नये, तो या परमार्थाला लायक नाही, त्याच्या संगतीत आपण राहायचं नाही. वेद आत्मकल्याण करतो म्हणून गणपतीचे चार हात रघुवेद, यजुवेद, सामवेद आणि अथर्ववेद आहेत. रघुवेद प्रज्ञान घण अशा प्रकारचा आहे, प्रज्ञा म्हणजे बुद्धिप्रदाता आहे, ज्ञानकोश आहे. यजुर्वेद कर्मप्रधान अशा प्रकारचा आहे. अशा भिन्न भिन्न वेदाचं चिंतन आपल्याला चार हाताचं करता येईल. गणपती चाहतात मोदक का, मोदक कशासाठी आहे, प्रकर्षेन मोदह इति प्रमोदह. मोद शब्दाचा अर्थ आनंद, मोद शब्दाचा अर्थ सुख. सुख मला सांगा, मोदका जर तिखट भरलं असतं काळं मसाल्याचं किंवा हिरव्या मिरच्या कुटल्या असत्या, चवीपुरतं मीठ टाकलं असतं आणि मोदकात ते भरलं असतं आणि प्रसाद वाटला असता, तर प्रसाद घेणाराला खाल्ल्यावर आनंद वाटला असता का तोंडाची आग झाली असती बोलावं? आग झाली असती ना. तिथे गुळाची गरज आहे. गुळच का? ज्याच्या शरीरात हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, विज्ञान सांगतं शेंगादाणे फुटाणे आणि गुळ खाल्ल्यावर हेमोग्लोबिनचं प्रमाण लेव्हलला येतं. त्यामुळे गणपतीच्या हातातल्या मोदकात गुळ आहे, गुळ गोड आहे आणि गुळ आनंद देतो. शुगर एवढा प्रॉब्लेम साखरे इतका तो करत नाही, त्यामुळे मोद आनंद देणारा असल्यामुळं गणपतीच्या हातात मोदक आहे. अजून एक चिंतन आहे, अद्वैत वेदांत सिद्धांत मोदकू असं म्हटलेलं आहे. तो द्वैताचा नाश करून अद्वैताचं ब्रह्मज्ञान प्रतिपादन करून आनंद देणारा असल्यामुळं गणपतीच्या हातात मोदक आहे. गणपतीचं पोट मोठं का, काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी काही आपल्या वाड्यातली प्लॉट समोरची माती खाल्ल्यामुळं लिव्हर प्रॉब्लेम झाल्यामुळं गणपतीचं पोट फुगलं आहे, सुजलं आहे, सोनोग्राफी करायची पाळी आली, मग स्कॅनिंग केलं आणि मग सर्जरी ठरली तरी पोट ते राहिलंच नाही, किंवा वात प्रकरणामुळं अंग फुगलेलं आहे म्हणून त्याचं पोट मोठं आहे, असा त्याचा काही अर्थ आहे का? किंवा त्यांनी सिमेंट खाल्लं आहे, चारा खाल्ला आहे, भारतातल्या स्कीमा खाल्ल्यामुळं भारताच्या स्कीमा गिळून गिळून बरं का त्याचं पोट मोठं झालं आहे, असा काही त्याचा अर्थ आहे का? अजिबात नाही. किंवा भात खाल्ल्यामुळं फुगलं आहे असा काही त्याचा अर्थ आहे का? अजिबातच नाही. त्याचं कारण असं आहे, याला एक पाठीमागं अर्थ आहे. समजा मुलगी आपली नांदायला गेली, ऐकताना तुम्ही सगळेजण, मुलगी आपली नांदायला गेली, 6 महिने सुखात गेले आणि 7व्या महिन्यात सासूचे आणि मुलीचे शाब्दिक भांडणं झाले, पोरीनं प्रपंच सोडला, बॅग उचलली आणि तडकाफडकी निर्णय घेऊन माहेरात आल्यावर आईने विचारलं, बाळा फोन नाही, संपर्क नाही, पत्र नाही, आंतरदेशी नाही, काही संदेश नाही, अचानक तू कशी आलीस? पोरीने उत्तर दिलं, आई काय करू, मला खाटकाला देऊन कापलं असतं तर परवडलं असतं, एखाद्या पर्वतावरून एखाद्या दरीत लोटलं असतं तरी परवडलं असतं, पण एवढे खतरनाक माणसं असतील असं मला आरंभाला वाटलं नाही. आई मी इथे मरेल पण तिकडे जाऊन मी राहणार नाही, तुमचे शिळे तुकडे खाईल, प्रपंचातले कामं करू लागेल पण मी तिकडं जाणार नाही. आई समजून सांगते, बेटा असं नसतं, जिथलं कुंकू लावलं आहे तिथे तुला जावं लागेल, जरा माझा ऐक, राग कमी कर, 4 दिवस राहा, मी आणि तुझे बाबा तुला तुझ्या सासूरवाडीला सोडवायला येतो. 4 दिवस लोटले, 5व्या दिवशी स्वयंपाक केला, पूर्णावरणाचं केलं, साडी चुडी केली, तिला 2 सोन्याचे मणी केले, एक बॅग घेतली, पुरीच्या डोक्यावर पदर दिला आणि बाई तुला आम्ही सोडवायला येतो म्हणून आई वडील गेले आणि पुरीच्या सासूनी त्या पुरीला पाहिल्यावर राग पदर खोवला आणि ती आतल्या रूममध्ये निघून गेल्यानंतर बैठकीत मुलीची आई हात जोडून बसली होती आणि सासूबाई आल्या आल्या, विहीनबाई आल्या आल्या, मुलीची सासू आल्या आल्या, आईने पदर पसरला मुलीच्या आणि ती म्हणाली, हे पहा माझ्या लेकराकडनं काही चुकलं असलं ना तर पदरात घ्या आणि तिच्या अपरात पोटात घ्या. कथा संपली.
भक्तांच्या आपरात पोटात घेणारी जगाच्या पाठीवरची एकच देवता आहे, लंब आहे उदर ज्याचं असा जो तो लंबोदर, गणपतीचं पोट मोठं आहे, याचा अर्थ असा क्षमा अपराध सहन करणारी देवता असल्यामुळं गणपतीचं पोट मोठं आहे. गणपतीची कंबर छोटी का? कधी चिंतन केलं आहे तुम्ही? जरा बघा तुम्ही, सिंहाची आयाळ मोठी असती, सिंहाची छाती मोठी असती, पण सिंहाची कंबर बारीक असती. ज्याची कंबर बारीक आहे ना, तो चप्पलख गतीचा जंप घेणारा आक्रमक, दुष्टांचा पाडावा करणारा, न डगमगणारा, न भिणारा, खालच्या दरीतून वरच्या टेकडीवर, वरच्या टेकडीतून खालच्या खोल दरीत उडी मारणारा आक्रमक पवित्रा असलेला हा मानसशास्त्रीय अर्थ आपल्यासमोर मांडतो आहे. म्हणून गणपतीची कंबर लवचिक आणि बारीक आहे. एका एका अंग प्रत्यंगाचं चिंतन मी आपल्यासमोर करत आलेलो आहे. त्यांनी कंबरेला कडदोरा, सोन्याची साखळी, चांदीची साखळी, किंबहुना काही एखादं उपवस्त्र न बांधता गणपतीनं नागच बांध दिलाय. ज्ञानोबराय वर्णन करतात, विषकी आहारी पडे. ज्ञानघनता आपल्या अंगी असल्यानंतर विषसुद्धा आपल्याला पचवता येतं. वाहन उंदीर आहे आणि कंबरेला नाग आहे. नीट चिंतन करा, म्हणजे गणपतीकडे जाताना हा संदेश आपल्याला शिकावला गेल. दोन वैर विसरून भिन्न भिन्न जीव गणपतीच्या दरबारात एकरूप राहतात. गणपतीच्या दर्शनानं आपल्याही प्रपंचातलं, आपल्याही परमार्थातलं, आपल्याही व्यवहारातलं, आपल्याही सामाजिक कार्यातलं उंदराचं आणि सापाचं वैर समाप्त व्हावं, हा गणपतीचा संदेश आपल्याला मानसशास्त्रीय घेण्यासारखा आहेच, यातील मात्र शंका नाही. गणपतीचं शरीर सगळं मोठं आहे, पण पाय बारीक आहेत. ज्याचे पाय बारीक आहेत ना, तो चिरस्थिर विचाराचा असतो. नाही कळलं तुम्हाला? चिरस्थिर म्हणजे तो असा कालपरत्वे पाहिजे तसं बदलत नसतो. आपला सिद्धांत न डगमगू देता, न हलू देता आपल्या विचारावरती आरूढ असतो. म्हणून पहा, मोठा अँगल वाकवता येतो, पण छोटा रॉड जर 1.5 फुटाचा हातात घेतला तर तो अँगल वाकवता येत नाही. मोठेपण घातक आहे, छोटेपणच चांगलं आहे. लहानपण देगा देवा हा प्रमाणाचा भाव गणपतीच्या पायाला आपल्याला मांडता येईल. गणपतीच्या पायात वाळेत आणि त्या वाळ्यांचा अर्थ शूद्र घंटिका, म्हणजे पापकृत्य देव न आवडणारे, देव न मानणारे, ग्रंथाची पूजा न करणारे, गंध न लावणारे, सिंडी ठेवणाऱ्याला विरोध करणारे, असे जे अपभ्रष्ट, फ्रॉडी, करप्टेड लोक आहेत, अशा विचाराची पायमल्ली करावी असा अर्थ त्याच्या शूद्र घंटिका तुम्हाला मला सूचना देतात. गणपतीच्या कंबरेला, अंगाला गुंडाळलेला कद सोवळ, पिवळं चुटुक रेशमिका, त्याचं कारण आहे रेशमात सुटसुटीत पण आहे. तो अडकत नाही, त्याची गाठ बसत नाही. आपलं जीवन सुटसुटीत असावं, गाठी नसाव्यात. भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यंते सर्व संशया. हा म्हणजे काय, एक अभंग आहे आणि प्रमाण आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. एक प्रकरण सांगतो, लाकडातली गाठ काढता येईल, ऐकताय ना, वेल्डिंगची गाठ संधात्याला, वेल्डरला वितळता येईल. सिमेंटाची गाठ एखाद्या उपकरणानं फोडता येईल. ब्रेन ट्युमरची गाठ एखाद्या डॉक्टराकडनं काढता येईल. कॅन्सरची गाठ बाजूला ठेवता येईल. पोटात गर्भाशयाजवळ झालेली गाठ किरेटिंग किंवा सर्जरीने काढता येईल. परंतु पिठल्यातली गाठ वितळता येईल, पण आतल्या गाठीवाल्यांचं काय करायचं? नाही कळलं तुम्हाला? या आतल्या गाठी वितळण्यासाठीच आदरणीय श्री महाराजांनी त्यांच्या पवित्र आश्रमात हा ज्ञानाचा सत्संग सोहळा ठेवल्यामुळे श्रवणानं अनेकांच्या मनातल्या गाठी शिथिल व्हाव्यात, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून रेशीमाची सूट गाठ मारलेली आहे. बर, पिवळाच का? त्याच्यात आवाज अचानकच कमी झाला, ऐका ना स्पीकरवाले, स्पीकरवाले हॅलो, माझ्याकडे पाहा ना, थोडा आवाज कमी झाला आहे.
पिवळा पितांबर का, बरोबर आला लेवलला, पिवळा पितांबर का, त्याचं कारण आहे पित आहे आंबर असा जो तो पितांबर. लक्ष्मीची प्राप्ती ज्यांना अपेक्षित आहे, नाही कळलं, लक्ष्मी म्हणजे स्त्री असा एक अर्थ आहे, लक्ष्मी पत्नी असा एक अर्थ आहे, नारायणाची अर्धांगिनी लक्ष्मी असा एक अर्थ आहे, आणि हिरणमयी म्हणजे द्रव्य म्हणजे लक्ष्मी असा एक अर्थ आहे. तर ज्यांना द्रव्य संचय प्रेम घर आनंदात चालावं असं वाटतं, त्यांनी पीत कपडे घालून, पीत म्हणजे पिऊन नाही, पिवळे कपडे घालून भगवतीची उपासना करावी. महाराज, मला तुमच्याकडे आल्यावर या मूर्ती वगैरे पाहिल्या मी, परंतु तुम्ही जी जगदंबेची मूर्ती साकारली ना आल्या आल्या एंट्रीच्या त्या हॉलमध्ये, त्या जगदंबेला पाहून एक अर्धा तास मी स्तब्ध आणि शांत होतो. म्हणजे मला तिच्या दर्शनानं अंतःकरणात एक लख प्रकाश पडला, अंगावर रोमांच उठले, घामाने अंग भिजलं आणि कंठ माझा गदगद झाला, एवढं सुंदर स्वरूप तुम्ही ते साकारलेलं. मी राधेला सुद्धा विचारलं, अगं पूजा तू करतेस का ते करतात? ती म्हणाली, लालाची पूजा मी करते आणि जगदंबेची पूजा ते करतात. म्हणूनच मी तिला म्हणालो, तू सुखात आहेस, नाही कळलं, लालाची पूजा ती करते आहे आणि जगदंबेची पूजा हे करतायत, म्हणूनच राधा सुखात आहे हा त्याचा अर्थ आहे. ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी वाटत असेल, लक्ष्मीं प्रिय सखीम देवीम नमाम अच्युत वल्लभाम, अच्युत म्हणजे नारायण, वल्लभ म्हणजे पती, त्याची अर्धांगिनी, पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती, ती लक्ष्मी तुम्हाला मला प्राप्त व्हावी अशी वाटत असेल, तर त्या प्रसंगाला त्या त्या नक्षत्राला पिवळे कपडे घालावे लागतात. मग साडी ब्लाऊज पदर माझे तुमचे सगळ्यांचे, त्या पिवळ्या कपड्यांचा इफेक्ट आहे आणि त्या पिवळ्या कपड्याच्या रंगसंगतीनं तिला अळवावं लागतं. लक्ष्मी प्राप्त होते, तुम्ही माझ्याकडं तर या, प्रदक्षिणा तर मारा, गणपती पिवळ्या पितांबरातून तुम्हाला संदेश देतो आहे. दुसरा एक अर्थ आहे पीत पितांबर, म्हणजे सूर्य किरण मावळत असताना, उदयाला येत असताना त्याच्या लख प्रकाशानं हिरव्या गवतावरती सोनं अंथरल्याचा भास होतो. जरा नीट पहा, ऑब्झर्व करा तुम्ही, उदयाला येताना आणि अस्तमानाला जाताना, याचा अर्थ असा आहे सोनं जसं पवित्र आहे तसं तुमचं माझं जीवन पवित्र असावं, हा चौथा अर्थ. आणि पाचवा अर्थ असा, पीत पितांबर म्हणजे विद्युल्लता, विद्युल्लता म्हणजे MSEB ऊर्जा व्होल्टेज संप्रेक्षण, बटन टाकलं की मर्क्युरी व्हेपर लॅम्प लागतो आणि मंडपात लख प्रकाश पडतो. तसं गणपतीला प्रदक्षिणा मारल्या रे मारल्या की तुमच्या माझ्या जीवनात ऊर्जा प्राप्त होते, अंधकार संपतो आणि लख प्रकाश पडतो. यासाठी गणपतीला पीत पितांबर असून प्रदक्षिणा माराव्या लागतात. गणपतीला दुर्वा का आवडतात? दुर्वा 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 पण लक्षात येत नाहीत, हरळी हरळी दुर्वा कशासाठी वाहतात दुर्वा? त्याचा मंत्र आहे कांडात कांडात प्ररोहंती म्हणून, तो वाहावा लागतो. दुर्वा अद्रक बटाटा आणि रातळ नावाचा एक पदार्थ, हे शांत स्वरूपाचे आहेत. आरंभाला आग वाटते पण ते शांत करतात. त्या रामदेव बाबांचा एक ड्रॉप आहे, त्यात कांद्याचं पाणी आहे, लसणाचं पाणी आहे, मध आहे आणि आद्रक आहे. डोळ्यात टाकलं की आरंभाला आग होते पण नंतर डोळे शांत गार पडतात, गरम पाणी डोळ्यातलं निघून जातं आणि डोळ्याला मग आनंद प्राप्त होतो. चला, मी त्यांच्या कुठल्याही युनिटचा प्रचारक नाही आहे, पण जे आहे ते फक्त कळण्यापुरतं तुमच्या कानावर घालून ठेवलेलं आहे. श्रोते हो, मोठी कथा आहे. अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावर जसा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, महाभारत ऐका, अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग, पांडवाची कुलोत्पन्न स्त्री उत्तरेच्या गर्भावर प्रयोग केला, तद्वत सिंदुरासुर नावाचा दैत्य या ऑल वर्ल्डमध्ये जगात फारच विचित्र वागत होता आणि त्याला संपवण्यासाठी खूप प्रयत्न झाले, पण सिंदुरासुर कुणाचं ऐकतच नव्हता, तो लालबुंद दिसत असायचा, लाल म्हणून त्याचं नाव सिंदुरासुर ठेवलेलं होतं. त्याने सूक्ष्म रूप धारण केलं, किती मायक्रोस्कोपीतनं दिसणार नाही एवढं सूक्ष्म रूप धारण केलं. बघा, काही लोकांचे डोके दुखतात
पण एम आर आय सिटी स्कॅन करूनही डोक्यातला प्रॉब्लेम कळत नाही, तरी त्यांना त्रास होतोच. तसं काही जंतू असेत की ते दिसतच नाहीत पण असतात. उदाहरणार्थ स्पीकरवाल्याला विचारा, हा जो माईक सेट केला आहे याला जाळी आहे, समोर छिद्र आहेत, त्या छिद्र्यात वक्ते किती बोलले असतील या माईकवर याचा अंदाजच नाही. कितींच्या ओठाचा स्पर्श झाला असेल, कितींची थुंकी यात गेली असेल, किती सूक्ष्म जंतू त्यात असतील, त्याच्यावर काही ब्रशनं लिक्विड टाकून त्याला वॉश आपण करत नाही आहोत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग त्यातले जंतू जसे आपल्याला कळत नाहीत, आवाज ऐकायला गोड वाटतो, वक्त्यालाही मोठा आवाज असावा असा वाटतो, परंतु माईकजवळ जायचं नाही. राखावी बहुतांच्या अंतरे, भाग्य येते तदनंतरे. तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आले होते, मला म्हणाले मूर्खा उठ, शहाणपणा करतोस, फार माझा आलाय काय? माझ्या अंगाला घाम फुटला, महाराज माझ्या समोर उभा राहिले, मी भ्यायला लागलो, मन माझं घावरून गेलं, अंगाला थरकाप सुटला, भली पहाट झाली होती, चार ब्राह्ममुहूर्ताचे वाजले होते, हात जोडलेने विनम्रतेने नमस्कार केला. महाराज मला म्हणाले निर्लज्जा माईकच्या जवळ जात जाऊ नको. म्हणलं का? एरती माईक दुःखाची जनती. विनोद पण कळत नाही तुम्हाला? थोडं हसा ना मग. किती सूक्ष्म जंतू आहेत याचा अंदाज लागत नाही. जंतूंचा इफेक्ट कसा असतो हे कोरोना काळात 2019 आपण सगळ्यांनीच भोगल्यामुळं, किती वेळेला हात धुतले आपण, किती वेळेला डेटॉल लावलं, किती वेळेला आपण लिक्विड हातावर टाकलं, किती नॅपकिन स्वच्छ केल्या, उन्हात किती बसलो, ज्याचा त्याचा विचार जे तेच करा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. सिंदूरास्वराचं वागणं चांगलं नव्हतं, सूक्ष्मरूप धारण केलं आणि पार्वतीच्या गर्भामध्ये त्याने प्रवेश केला. जसं एवढं लॉक कुलूप हल्ली चोरांच्याकडं कटर निघालेत म्हणे एवढंच कटर आहे, त्याला मोठी मशिनरी, त्याला मोठं मोटर लावण्याची गरज नाही, त्याला सप्लाय घ्यायची गरज नाही, असं म्हणतात. असं केलं की चर्रकिनी रॉड कापल्या जातो, लॉक तुटल्या जातं असं म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? तसं त्या काळात किती सूक्ष्म उपकरणं असतील जर आत्ता एवढी आहेत, तर तो गर्भात शिरला आणि बाळाच्या शरीराचे तुकडे सिंदूरासुरानं केले. ऐकताय ना? आणि ते तुकडे पाण्याच्या प्रवाहात टाकले. आजही नर्मदा नदीला गेल्यानंतर लाल गोटे, लाल दगड, लाल पाषाण आपल्या ज्या हाताला येतात त्याला नर्मदा गणपती म्हणावं. सोन्याच्या, चांदीच्या, पितळाच्या, पंचधातूच्या, पाषाणाच्या, स्फटिकाच्या, वैडूर्याच्या आणि प्रवाळाच्या गणपतीपेक्षा नर्मदेत सापडलेला ओबड दोबड न कोरलेला डिझाईन नसलेला साधा खडा हा गणपती मानावा, कारण सिंदूरासुरानं त्याचे तुकडे करून फेकल्यामुळं नर्मदेतले सगळेच पाषाण लालबुंद झाले, अशी कथा माझ्या जीवनात अभ्यासण्यात आलेली आहे. म्हणून नर्मदा गणपतीला महत्त्व आहे. तुमच्याकडं देवीच्या समोर चांदीमध्ये जलधारीत जे लिंग मांडलंय ना, ते नर्मदा लिंग आहे. लिंग ज्योतिष स्वरूप आहे. उल्कापात झाला तेव्हा ब्लास्ट झालं या पृथ्वीवरती आणि मग त्या पाषाणानं लिंगाकार धारण केला. त्या लिंगाला, शाळीग्रामाला, नर्मदा गणपतीला स्थापना करण्याची गरज नसती, मंत्राची गरज नसती, यज्ञाची गरज नसती, ब्राह्मणांना बोलून संकल्प सांगण्याची आवश्यकता नसती, ते स्वयंभू असतात. त्यामुळं त्याला नमस्कार करावा, त्या देवता प्रसन्न होतात. असे नर्मदे गणपती तयार झाले आणि काही 8 महाराष्ट्राच्या पातळी पडल्यामुळं अष्टविनायक नामकरण त्यांचं करण्यात आलं. पण सिंदूरासुराचा स्पर्श झाल्यामुळं, मोठी कथा आहे भागवतात, प्रल्हादाला सांभाळण्यासाठी भगवंतानं नरसिंहरूप धारण केलं आणि हिरण्यकश्यपूला फाडल्यानंतर त्याच्या हाताची आग झाली. ती आग शांत व्हावी म्हणून औदुंबराच्या झाडाला आलिंगन दिलं. उंबर कळतोय ना? आणि देवानं नख त्यात रोवले म्हणून भगवंताच्या हाताची आग शांत झाली. पण ते विष त्या औदुंबरात गेलं. औदुंबराचं हिरवं फळ कच्चं भाजी करून खाण्यास चांगलं आहे, पण ती पिकल्यानंतर फोडलं की त्यातून लाखो किडे बाहेर पडतात. हा इन्फेक्शन इफेक्ट प्रकार आहे, लक्षात धरा.
कळत नाही विज्ञान आपल्याला, हे सूक्ष्म प्रकरण आहे. तद्वत गणेशाला इन्फेक्शन झालं, एक तर मस्तकहीन बाळ ते जन्माला आलं आणि आग व्हायला लागली. मग गज महिष नावाचा राजा होता, महिष राजाला शाप होता आणि मग त्याचं मुंडक तोडलं आणि ते पार्वतीच्या पुत्राला जोडलं. एक कथा. आणि दुसरी कथा, सगळे जगातले देव पार्वतीचं बाळ पाहायला आले, शनी आला नाही म्हणून पार्वतीला राग आला आणि ती म्हणाली, नवग्रहात स्वतःला तू शहाणं समजतोस काय? तुला वाटतं तरी काय, मी गौरी आहे, मी पार्वती आहे, तू काय समजतोस? घमेंड झाली काय? तुला दिखवत नाही काय? माझं पूर्ग पाहू वाटत नाही काय? राग आला पार्वतीला, शनीनी मान खाली घातली होती, नाविलाज झाला. तिने सांगितलं, मैया मला तुझ्या पुत्राकडे पाहायला लावू नकोस, माझी नजर चांगली नाही आहे. काय होतं काय होतं, नको पाहायला लावू, पाहिल्याशिवाय राहायचं नाही, तुला माझं पोरगं दाखवत नाही. शब्द लागले, शनीनं बाळाकडं पाहिलं आणि गणपतीचं तोंड गळून पडल्यामुळे, तुटून पडल्यामुळे गणपतीला गज म्हणजे हत्तीचं तोंड लावलं, पण आग शांत होत नव्हती सर्जरीमुळे. नाही कळलं? ऑपरेशन नाही कळलं? टाके दिल्यावर आग होती की नाही काढताना? आगच होती. नखाला ब्लेड लागली तर आग होती की नाही? दात घासताना नख हिरड्यांना लागला तर आग होती की नाही? कल्पना करा, स्वयंपाकाची भाजी करताना तुम्हाला केवढे अनुभव आहेत, भाजी चिरताना कधी कधी कापून जात, या बिचाऱ्या किती कष्ट करून आपल्याला खाऊ घालतात, पण त्यांची किंमतच आपल्याला कळत नाही. त्या मोठ्या पवित्र अंतकरणाच्या, त्या भगवती स्वरूप आहेत, त्याच राधा आहेत, त्याच मीरा आहेत, त्याच अरुंधती आहेत, त्याच लोपा मुद्रा आहेत, त्याच गार्गी आहेत, त्याच मैत्री, त्याच अहिल्या, त्याच जिजा आहेत. तुम्ही सर्वजणी भगवती स्वरूप आहात, राधा स्वरूप आहात, लक्षात घरात. दाह सहन होत नाही, आग सहन होत नाही, पखावश कंटिन्यू वाजवला तर फोड येतो, बोट फुटतात, रक्त निघतं, पट्ट्या लावाव्या लागतात, आग होती की नाही? आणि स्वयंपाकात जेवताना मीठ पाणी लागल्यावर काय गार वाटतं काय? आगच होती की नाही? आग होती. गजाननाच्या अंगाची दाह आग व्हायला लागली म्हणून त्या काळातल्या चरकांच्या सारख्या ऋषींनी निर्णय दिला की हरळी नावाचं गवत देवाच्या अंगावर टाकल्यानंतर दाह उष्णता शांत होते, म्हणून गणपतीच्या डोक्यावरती हिरव्या दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. गणपतीचं वाहन उंदीरच का? तुम्हाला कंटाळा आला का सगळ्याला? चतुर्थी करताना गणपती कळावा यासाठी स्वतंत्र चॅप्टर, विषय प्रबंध, एक स्क्रिप्ट तुमच्या समोर मी घेऊन स्वतंत्र आलेलो आहे, स्पेशल विषय गणपती. श्रोते हो, उंदीरच का निवडला? गणपतीसारख्या बलदंड देवतेनं एखादा उंट, एखादा घोडा, मोठं जिराफासारखं वाहन निवडायला हवं होतं, उंदीरच का? त्याचं कारण आहे, उंदीर चांगला नाही, उंदीर स्वैराचारी आहे, उंदीर फ्रॉड करणार आहे, उंदीर इकडनं तिकडं पळवणार आहे, उंदीर चांगल्या घरांना छिद्र पाडणार आहे. आणि हे लौकिकातलं बांधकामाचं, मातीचं, सिमेंटाचं घर सोडून द्या, कुडाचं, कुट्टीचं, धाब्याचं नाही, देह नावाचं गाव आहे आणि याच गावातल्या प्रत्येक सदस्यांना छिद्र पाडून त्रास देणारा विकारी उंदीर आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत सहा जण उंदीर. या उंदिरांनी या देह गावाला छिद्रे पाडलेत आणि त्या सगळ्यांनी मिळून या गावाला सैराट करून टाकलंय. ऐकताय ना? विदाऊट परचा विदाऊट आरची. हे गाव सगळं फ्रॉडी झालंय, छिद्र पडलेत. आता हे गाव नीटनिटकं तुम्हाला करायचं असलं किंवा हवं असं वाटत असेल तर असं नको तसं वागणाऱ्या उंदिराला जर लगाम नाही घातला, गळ्यात दोर नाही टाकला, तर असाच हा फ्रॉडी वागेल. म्हणून गणपतीच्या लक्षात आलं, हा चांगला नाही. छिद्रेषु बहुला अनर्था भवंती, छिद्र पडणं चांगलं नाही, इकडचं धान्य तिकडं जातं, तिकडचं धान्य इकडं येतं. हा जुना इतिहास आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, तुम्ही विचारा. असं वागणं चांगलं नाही म्हणून उंदिराला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. मला वाटतं आज गणपती या स्वतंत्र देवतेचा चॅप्टर आपण अभ्यासलेला आहे. तुम्हा सगळ्यांना खूप गरमलंय, मागलच्या बाजूला पंखे आहेत आणि मी एवढा आवाज सहन केलाय, याचा काही त्रास मला अजिबात झाला नाही. तुम्हाला तर काही हवाच लागत नाही तरी तुम्ही तिथे बसलात.
या सगळ्यांना भाऊ कदमाची आठवण झाली असेल, चला हवा येऊ द्या म्हणून. पण छान झालं, मस्त झालं. आपल्याला यापेक्षा अधिक गर्दीची आवश्यकता नाही, मीडियातंत्राची गरज नाही, बॅनरबाजी पण नको. मी वैयक्तिक पर्सनल आपल्या पोराकडे जावं, आश्रम पहावा, कौतुक करावं, किती लोकांना जोडलंय, किती लोक रिस्पेक्ट देतात, कशी दिंडी काढतात, किती लोकांचं प्रेम आहे, हे सगळं ऑब्झर्व करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे. आज स्वतंत्र गणपती नावाचं प्रकरण तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. अजून एक प्रकरण तुमच्यासमोर नवीन घेऊन येतो. मोरया मोरया श्री गजानन मोरया. टाळी एक साथ सगळेजण हात वर करा, म्हणा मोरया मोरया श्री गजानन मोरया मोरया. मोरया मोरया श्री गजानन मोरया. मोरया मागे म्हणा श्री गजानन मोरया. मोरया मोरया श्री गजानन मोरया. मोरया मोरया श्री गजानन मोरया मोरया. मोरया मोरया श्री गजानन मोरया. मंगलमूर्ती गजानन गणपती भगवान की. एक श्लोक वरदनी काल परवा काढलाय आणि तो अचानकच माझ्या लक्षात आला, त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करू. गणेशो गालओ गार्ग्यो मंगलश्च सुधाकर गणेशस्य प्रसादोयम सर्वे गृह्णन्तु भागिनः. गणपतीच्या बाबतीमध्ये श्लोक असा सुंदर आला. गणपतीच्या देवता प्रतिपादन करण्यात आलेल्या आहेत, गालव गार्ग्य सुधाकर मुद्गल गृत्समद गणकाचार्य आणि गर्गाचार्य. जसे मुद्गल सुधाकर या गणपतींच्या ऋषींच्या संतांची यादी आहे, तसं विश्वामित्र भारद्वाज वशिष्ठ हे आपल्याला माहिती आहेत, परंतु गणपतीचे स्वतंत्र ऋषी आहेत सुधाकर गालव गार्ग्य गृत्समद गणक आणि श्री गणकाचार्य. या ऋषींची संख्या आहे. गणपती पूजा करताना या ऋषींचं वंदन आपल्याला सातत्याने करावं लागतं. भगवान गणेश 14 विद्यांचा अधिपती आहे. फॉर एक्झाम्पल शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद नक्षत्र वास्तू आयुर्वेद वेद कर्मकांड ज्योतिष सामुद्रिक बर हस्तरेषा आणि धनुर्विद्या. म्हणून 14 विद्यांचा अधिपती असं गणेशाचं नाव आहे. अजून एक चिंतन तुमच्यासमोर मांडतो, कृपया रागावू नका, पण हे वाक्य तुम्ही ऐकलेलं नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाठातलं आहे की आदिनाथ गुरु सकळ मत्स्येंद्रतयांचा मत्स्येंद्राने बोध गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवासार ही परंपरा. पण आमच्या अभ्यासात एक वेगळी परंपरा आलेली आहे. ही आहेच, पण ही एक परंपरा आहे ती तुमच्या लक्षात धरा. काय झालं, गणपतीचा उपनयन संस्कार करण्यात आला. उपनयन म्हणजे मौंजी बंधन. सगळ्यांचे संस्कार होते पूर्वी, आता बंद झालेत ते. उपनयन होत होते, अजूनही गुरुवर्य नथुबाबांच्या दौऱ्यात खानदेशात फिरत असताना
जुन्या वारकरी बुवा लोकांना खांद्यावरती गळ्यात जाणवे आहेत, जाणवे, जाणवं कळतंय ना, जाणवे, उपनयन संस्कार होत असायचे. गणपतीचा उपनयन संस्कार करण्यात आला आणि गणपतीनं ध्यानधारणा भगवान शंकराची केली. जसं जसं पार्वतीच्या कानात क्षीरसागराच्या तीरावरती शंकरानं ब्रह्मविद्या शिकवली, शक्तीचे कर्ण कुहरी सगळ्यांच्या पाठातले, म्हणजे पार्वतीच्या कानात शंकरानं नाथ पंथाची दीक्षा दिली. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले, हे जसं घडलं तसं या ठिकाणी पार्वती म्हणाली, आहो लेकराला अनुग्रह करा. आदरणीय महाराज, जन्म देणारे वडील कदाचित अज्ञानी असतील, कदाचित शिकलेले नसतील, कदाचित संस्थेतले नसतील, कदाचित व्याकरण श्लोक अभंगाचा अर्थ त्यांना कळत नसेल, पण मी तुमच्यासाठी पर्सनल सांगतो, असे ज्यांनी आपला देह घडवला ते आपले वडील, हे आपल्या या देहाचे आत्मगुरू आहेत. कोण आहेत ते? आत्मगुरू आहेत. त्यामुळे आत्मगुरूकडं कृपया तुम्ही दुर्लक्ष करू नका. माळ घालणाऱ्या, गुरुमंत्र देणाऱ्या गुरुला मानाच माना, पण ज्यांनी हा देह घडवला आहे त्या आत्मगुरु नावाच्या वडिलाला विसरू नका. ही तुम्हाला माझी प्रार्थना आहे. भगवान गणेशाच्या गोष्ट लक्षात आली, आपल्या वडिलांच्याकडनं आपण काही शिकायला पाहिजे. म्हणून भगवान शंकरांनी गजाननाचा हात धरला आणि हिमालयात ते अलकनंदेच्या तीरावरती आले आणि आल्यानंतर गणपतीच्या डोक्यावर हात फिरवला आणि गणपतीच्या कानात नाथपंथाची दीक्षा दिली. कोणते कोणते देव नाथ आहेत तुम्हाला सांगतो. सीतानाथ म्हणजे भगवान रामचंद्र, द्वारिकानाथ म्हणजे कृष्णचंद्र, राधानाथ म्हणजे कृष्णच, रमानाथ म्हणजे विष्णू, आणि पांडुरंगाचं जुनं नाव सगळ्यांच्या पाठातलं आहे, पंढरीनाथ भगवान की, पंढरीनाथ. सगळा जग नाथपंथानंच गुंतलेला आहे, वेढलेला आहे. गणपतीचं पण नाव तुमच्या पाठातलं आहे, गणनाथ सरस्वती, रवी शुक्र बृहस्पती, पंचेताणी स्मरे नित्यम, महापातक नाशनम. गणपतीसुद्धा नाथपंथातलाच आहे. मच्छिंद्रनाथांच्या आधी 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 गणपतीनं आपल्या वडिलांच्याकडनं नाथपंथाची दीक्षा घेतली. याला पुरावा म्हणून श्लोक तुमच्या समोर सादर करतोय. गजानन तमहं वंदे गजकंथड रूपिणं विघ्नहरणं सदा नौमी रिद्धिसिद्धिप्रदायकं, नमस्ते सृष्टिरूपाय नाथरूपाय ते नमः, भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. एक भजन आहे परप्रांतातल्या, तिकडे नेपाळ किंबहुना गोरखपूरला हे भजन काही लोक म्हणतात. हे गजवेली कंथडनाथ रख दो शिर पर दास के हात, हे गजवेली कंथडनाथ रख दो सिर पर दास के हात, हे गजवेली कंथडनाथ रख दो दास के सिर पर हात, हे गजवेली कंथडनाथ रख दो सिर पर दास के हात, हे गजवेली. टाळी एक साथ हात वर करून मस्त पाहिजे. हे गजवेली कंथडनाथ रख दो सिर पर दास के हात, हे गजवेली गजबेली कंथडनाथ रख दो सिर पर दास के हाथ, हे गजबेली रख लो सिर पर दास के हाथ. मोरया मोरया श्री गजानन मोरया, मोरया 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 श्री गजानन मोरया, मोरया 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 श्री गजानन मोरया,
श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया 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 गजानन गणपती भगवान की। काय होतंय, रामायणाच्या कथा खूप ऐकायला मिळतात लोकांना, भागवतातल्या कथा खूप ऐकायला मिळतात लोकांना, नामप्रकरण खूप ऐकायला मिळतं लोकाला, मागणी प्रकरण खूप ऐकायला मिळतं लोकाला, काल्याचं कीर्तन खूप ऐकायला मिळतं लोकांना। माझा एक प्रयास चालला आहे महाराष्ट्रात, जे लोकांना ऐकायला मिळत नाही ते विषय लोकांच्या समोर घेऊन जावेत असा प्रयत्न मी करतो आहे। माझ्यापेक्षा करोडो विद्वान महाराष्ट्रात आपल्या संप्रदायात खूप चांगले आहेत, पण देवाच्या कृपेनं चातुर्मासाच्या काळात मी निवांत असतो। आषाढ पौर्णिमा ते अश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत आम्ही मठ ओलांडत नाही, नदी ओलांडत नाही, मग त्या काळात ही पोरं असतात शिकायला, मग स्क्रिप्ट काढता येतात, ग्रंथांना न्याहाळता येतं, नवीन काही अभ्यासता येतं, आणि जे ऐकलं आहे वाचलं आहे अभ्यासलं आहे त्याचा उपयोग तरी काय ते समाजापर्यंत मांडलं की लोकांना त्या त्या देवतेचं नीट नेटकं ज्ञान होतं, मंगलाचरण गणपतीचं करावं लागतं। म्हणून आज आपण गणपती या देवतेचं स्वतंत्र चिंतन केलेलं आहे। 8:51 झालेत, आपण या ठिकाणी थांबूया। शेवटचं हिची दान देगा देवा भजन म्हणायचं आणि मग आपण थांबायचं। आरती आपण रोज करायची का, आरती यजमान आहेत का? हरकत नाही, हरकत नाही, तरी चालेल। हिची दान देगा देवा, 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 हिची दान देगा देवा। तुझा लगे मुक्ति धन संपदा, न लगे मुक्ति धन संपदा, संत संग दे सदा, गुण गाई न आवड़ी, आ गुण गाई न आवड़ी, हेची माझी सर्व जोड़ी गुण गाई न गर्भवासी गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई न आवडी सर्व जोडी गुण गाई न गुण श्री क्षेत्र पाटणोली पनवेल या पवित्र मातेमध्ये सत्संगातला पहिला दिवस आपला भगवंताच्या चरणी समर्पित करून आपण त्या परमपिता श्रीहरीला, भगवान शिवतत्वाला आणि सकल संतांना बसल्या जागीच कोटी कोटी अभिवादन करू।
आरतीचे यजमान येतील आणि त्यांच्याद्वारे भगवंताची आरती संपन्न होईल. सुख करता दुख हरता वाता विघ्नाचे पूर्वे पूर्वे प्रेम दयाचे सर्वांचे सुंदर सिंधुराचे कंठे झळके माळ मुका फळांचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मारता पूर्णाकृती जय देव रत्ना क्वचित गौरा तू गौरी कुमरा चंदनाचे हागरिया जय देव जय देव पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दासामाचा वाट पाय सदना संकटी पावावी निर्वाणी रक्षा विश्वर वंदना जय देव जय देव दर्शन मात्रे मारता पूर्णाकृति जय देव आयोगे अठावीस विठवरी उभा वामंगे रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा मंडळी जय देव जय देव गरुड हनुमंत जय देव जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभा राई च वल्लभा काती के भक्त जन येती चंद्र भागे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे
फुल वाह नाना सुगंध पुष्पाणी यथा कालोद्भवाणी च पुष्पांजलिर्मया दत्तं ग्रहान परमेश्वर पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे।